अस्वस्थता ना अशी शिगेला पोहोचेपर्यंत मी त्यांना भेटणारच नाही. त्यांना काय होईल? मला ना त्या माणसाची गुर्मी संपवायची. तुझी आग भिजली आहे, आता तिची राख व्हायची वेळ आली. अजून सुधार नाहीतर बायकी थमक्यांना घाबरणारा हा भगवंतराव नाही. तुम्ही दोघी बायका माझं काय वागणं करताय ना पाहतोच मी. चल शालिनी, चल शालिनी. हॅलो मम्मा. हॅलो, कुठे आहात तुम्ही? जेवायला वाट बघतोय सगळेजण. हा मम्मा, इथे जरा गडबड झाली आहे. वडिलांनी तुला घराच्या बाहेर काढलं. मी तुला आयुष्यातून बाहेर काढतो. तुला का वाटलं हे सगळं झाल्यावर मी तुला सोडून देईन? अहो आपा साहेब, खरंच मी काही केलेलं नाही. अहो एवढी मला अक्कल असती तर मी कुठच्या कुठे गेलो असतो आता. आज मी तुला कुठल्या कुठे पोहोचवतो मंडळ. बाय मंडळ. ओ आपा साहेब, अहो काय करताय तुम्ही? The pleasure of killing you. अहो वाचवा मला. अहो कुणी आहे का घरात? मला वाचवा. अप्पा बघा ना, गोळी झाली. भगवंतराव बाद झालं, अमरस्वत आला. अप्पा काय करता तुम्ही? भगवंतराव पिस्तूल खाली टाक. भगवंतराव बऱ्या बोला नाही. मी पोलिसांना फोन केलाय, कुठल्याही क्षणी पोलीस इथे येतील. आता तुझे 100 अपराध भरले, आता तरी पोलिसांना सरेंडर हो. पोलिसांना मी घाबरत नाही. आता तू सुद्धा जिवंत राहणार नाही. मंदारची किती वेळ वाट बघायची? मला भूक लागली आहे. काय ना, काय झालं? अहो आप्पा साहेब, नाव काढू नको. त्याच नाव काढायची वेळच येणार नाहीये. अहो त्यांचा खून झालाय. काय
आता मंदारचा फोन आला होता, तो तिकडेच आहे. तर तो तिथे काय करतोय? ते नाही हो मी विचारलं. आता अशा वेळेला काय झालं, कसं झालं हे विचारायचं का तू तिथे काय करतोयस हे विचारू. बर मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय, आपल्याला निघायला लागेल. कशाला? अहो असं काय बोलताय, आपला आणि त्यांचा किती घरोबा होता. त्याचा त्यांनी गैरफायदा घेतलाय आणि मेल्यानंतर दुश्मनी संपते असं मला सांगू नकोस. मी येणार नाही, तूही जाऊ नकोस. मी जाणार. शालिनी, शालिनी. ती बिचारी पोर मोहिनी एकटी असेल तिकडे, तिचा तरी विचार करा. मला तिचीच काळजी वाटते. काय ग मम्मा? आपल्याला आप्पासाहेबांकडे निघायचं. आप्पासाहेबांकडे? कशाला? शालिनी, आप्पासाहेबांचा खून झालाय. आणि मंदार तिकडेच आहे. काय? पण मंदार तिथे काय करत होता? तू आता ह्यांच्यासारखे प्रश्न नको हा विचारत बसू. चल आपल्याला निघायला लागेल. आम्ही जाऊन येतो. असे घरी हे असे भरतात. मला काहीही होणार नाहीये. मी स्वतः फोन करून पोलिसांनाही बातमी कळवली. अगं कायद्याचा अभ्यास केलाय मी. तो दारूच्या नशेत अंदाधुंद गोळीबार करत सुटला होता. मी स्वरक्षणासाठी माझ्याकडून गोळी झाडली गेली आणि या घटनेला तुम्ही दोघंही साक्षीदार आहात. बघा मी तुमच्या वतीने साक्ष देईन, तुम्ही नका काळजी करू. मोहिनी ऐकलंस? अगं काही दिवसांचाच प्रश्न आहे, मी परत येईन. पण तोपर्यंत मी इकडे एकटी. एक घर मला खायला उठेल का? आणि हे सगळं पाहिलेलं भूतासारखं माझ्या डोळ्यासमोर नाचत आहे, तेव्हा मी काय करेन का? मोहिनी आता तुला स्वतःला सावरायला शिकलंच पाहिजे. आयुष्यभर कोणाच्या ना कोणाच्या पदराखाली नाही राहता येणार तुला. तुम्हाला सोडून नको जाऊ प्लीज, मला भीती वाटते. मोहिनी अगं घाबरून चालणारच नाहीये तुला, तुझ्या समोर तुझं पुरं आयुष्य पडलंय. अगं अगं आयुष्यात कधी एकटी न झाल्याची वेळ आली तर काय करशील? ताट मानेनं चालशील कशी रडत बसशील? डोळे पुस्तको आय वॉन्ट यू सी स्माइली अँड से गुड बाय टू मी. बाय आई, लवकर परत ये. मी इकडेच तुझी वाट बघेल. दॅट्स लाईक अ ब्रेव्ह गर्ल. बाय. चला मॅडम आपल्याला उशीर होतोय. जे झालं ते खूपच भयानक होत. पण आप्पासाहेबांनी आयुष्यात जे काय केलं ना त्याचा परिणाम असाच व्हायला हवा होता, नाही का? गुन्हेगारी धंदे करणारा बाप, आयुष्यभर वेड्याच सोंग घेऊन जगणारी आई, एक दिवशी अशा आईने अशा बापाचा केलेला खून. हे बघा तुम्ही आता इथे एकट्या थांबू नका. तुम्ही असं करा, माझ्या बरोबर घोरपड्यांकडे चला. कदाचित चार चौघात राहून तुम्हाला धीर येईल.
नाही नको, मला जरा एकटीला राहू दे इथे. तुम्ही जा, आय एम ऑल राईट, डोंट वरी. आम्हाला मंदारकडून कळलं, विश्वासच बसत नाही हे सगळं असं काय भयंकर होऊन बसलंय ग. हे सगळं माझ्या आईच्या हातून घडलं. तिने स्वतःच्या हाताने आपल्या सौभाग्याचा खून केला असं काही घडेल अशी कल्पनाच नव्हती. एखाद्याचं नशीब इतकं खराब असू शकतं आणि हेच जर नशिबी असेल तर कशाला जगायचं. असं बोलू नये बेटा. अगं आयुष्यात असे परीक्षेचे प्रसंग खूप येतात, अशा वेळेला आपण धीराने घ्यायला नको का? हाही दिवस सरे, आयुष्य पुन्हा नव्याने फुलेल. मला समजवण्याचा प्रयत्न करताना तसं नाही ग बाळा, पण अशा वेळेस मी काय करायला हवं? बाप केल्याचं दुःख करू की त्यांनी जो त्रास दिला त्याचं फळ त्यांना मिळालं याचं समाधान? मोहिनी अगं असं वाईट बोलू नये. खरंय मम्मी साहेब, असं बोलू नये. पण ते माणसांविषयी, आपांनी तुम्हाला त्रास दिला तो दिलाच, पण घरच्यांशीही वैऱ्यासारखे वागले ते. या सगळ्या संपत्तीची मालकीण माझी आई, पण तिला इतकं छळलं की खरं तर तिने आत्महत्या करायला हवी होती. पण ती वेडी बनून जगली माझ्यासाठी. अगं मम्मी, मी मारत नाहीये तुला. तू अशी का घाबरतेस? मला न ओळखल्यासारखं का करतेस? अगं मी मोहिनी आहे, मोहिनी. मोहिनी, त्या रुक्मिणीबद्दल एवढा विचार करू नकोस, तुला काहीही मिळणार नाहीये. स्वतःच आयुष्य आपल्या पद्धतीने जगायला शिक. तुझ्याकडनं आमच्या फार वेगळ्या अपेक्षा आहेत मोहिनी. म्हणजे? तू आमच्या कारवाईत आम्हाला साथ देत नव्हतीस, ठीक आहे, आमची काहीही तक्रार नव्हती. आता तू आम्हाला साथ देतेस आम्हाला आनंद आहे, पण मध्येच ही साथ देता देता असं पळून जाणं, सोडून जाणं हे आम्हाला मान्य नाही. आमच्या डोक्यात पेटणार या जाळाचा आम्हाला त्रास व्हायला लागला ना, तर आम्ही तो समोर कुणाला तरी फेकून देऊ, आणि जेव्हा तो आम्ही कुणावर तरी टाकू तेव्हा समोर कोण आहे आम्ही बघणार नाही. किती भयंकर बोलता आप्पा तुम्ही. आम्हाला तुझ्या भावनेच्या भरात वाहून जाणं त्यापेक्षा जास्त भयंकर वाटतं मोहिनी. आप्पांनी माझ्यावर प्रेम केल्याचं फक्त नाटक केलं. आप्पांनी माझ्यावर प्रेम केल्याचं फक्त नाटक केलं. कारण होत माझ्या नावावरची ही संपत्ती. आप्पा माणूस म्हणून कधी जगूच शकले नाही. आईने नाईलाजाने त्यांना संपवलं, नाही तर तुमचं मंदार. मंदार कुठे आहे? मंदार मोहिनी. मंदार तू कशाला आला होतास इथे? तुला काही झालं असतं तर अरे कधीतरी माझा विचार कर. तुझाच विचार करून इथे आलो होतो सगळं संपवायला. संपवलंस शालिनी? बसल. मंदार कुठे गेले होतात तुम्ही? पोलिसांकडे गेलो होतो, स्टेटमेंट आहे. आणि आई?
त्या कस्टडीत. मोहिनी बाळा शांत हो. रडू नकोस ग. हे बघ तू आमच्या घरी राहायलाच आहे. अगं अशी बघतेस काय, तूही आमची मुलगीच आहेस ना. हो मोहिनी चल इथे राहशील तर तोच तोच विचार करत राहशील. अप्पा तुमच्याशी इतके वाईट वागून सुद्धा तुम्ही माझ्याशी किती चांगल्या वागताय. मला स्वतःचीच लाज वाटते. मीही काही कमी त्रास दिलाय का तुम्हाला. मोहिनी आता ते सगळं संपलंय ना, जाऊ दे ना, सोडून देतो विषय. हे बघ आम्ही हे सगळं मनातून काढून टाकलंय, तूही आता मनातून सगळं काढून टाक आणि नव्याने आयुष्याला सुरुवात कर. चल बघू. नाही नको, मी इथेच ठीक आहे. अगं पण तू एकटी कशी राहशील. एकटी कशा, सरूबाई आहे की आजपर्यंत तिनेच तर सांभाळलं आणि शिवाय या सगळ्या आठवणी आहेत. मी इथेच ठीक आहे आणि तसं काही लागलं तर मी सांगेन, पण आता नको प्लीज. बरं ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, कधीही काहीही लागलं तर आमचं घर आहे, निसंकोचपणे यायचं. झालं गेलं सगळं गंगेला मिळालं, विसरून जा सगळं. मोहिनी आपल्याला एखादा वकील शोधावा लागेल. आपले लॉयर आहेत ना, उद्याच त्यांना बोलवून घेऊया. मोहिनी तू काही काळजी करू नकोस. शालिनी अजून ते सगळं माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. काळ आला होता पण वेळ आली नव्हती माझी. त्या भगवंतरावांनी दोनदा गोळी झाडली, माझं नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. अगं ते सगळं आठवलं ना तरी अजून काटा येतो ग माझ्या अंगाला. मंदार अरे भगवंतराव संपला. हो भगवंतराव संपला, ज्याचं टेन्शन होतं तो संपला. पण मग आता भीती कसली वाटते मला. ही भीती काही केलं म्हणजे पाठ सोडत नाहीये. काय करू. सगळं काही विसरायचा प्रयत्न कर मंदार. अरे जे झालं ते झालं, होऊन गेलं. आता आपल्या आयुष्यात पुन्हा ते कधीही येणार नाहीये. खरंच शालिनी आयुष्यात जे होऊन जातं ते संपतं का? नाही संपत, जखम राहते. काळ जातो तसं त्यातलं रक्तही गोठत जातं आणि वेदनाही. मग जखम राहत नाही पण त्याचा व्रण राहून जातो कायमचा, सतत डोळ्यासमोर राहतो. आज आज सगळे व्रण डोळ्यासमोर दिसायला लागले. शालिनी खरंच किती चुका केल्या ना आपण. हो मंदार चुका केल्या, पण त्याची फळं सुद्धा आपणच भोगली ना. भोगली तर पुरेपूर भोगली. मनस्ताप झाला, यातायात झाली, अपमान झाले, दोनदा प्रत्यक्ष मृत्यूलाही पाहिलं समोर आलेलं. मंदार पण हे सगळं आपण एकमेकांची साथ मिळावी म्हणूनच केलं ना. शालिनी तू नक्कीच नक्कीच माझं देणं लागतेस केल्या जन्माचं. अखंड नाहीतर कोण कोणासाठी काय करत आजच्या काळात. हे अंधाऱ्या वाड्यातलं नवं आयुष्य. अगं ह्याच अंधारातून तर तुला बाहेर न्हायला आली नाही. नाही नको नको, मला भीती वाटते प्रकाशाची. अगं हनीमूनला जाताना शुभेच्छा घ्यायच्या असतात, आशीर्वाद नाहीत. दादा आम्ही हे गाव सोडून चाललोय. काय